नमस्कार दर्शक, आज आपण माडा मतदारसंघातील करोळे ह्या गावे आलेलो आहे, तर येथील काय प्रतिक्रिया आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विठ्ठल बबन गुळंकर. काय वातावरण आहे आपल्यात? आमच्या गावात तुतारी होय, पण इकडे निंबाळकरचं लय ही सांगते तिची. नाही, निंबाळकरच्या त्यांच्या मानानं, आमच्या मानानं आमची तुतारी होय. आता अभित पाटील तर आता यांना हे केलंय, इथे कारखान्यावर झाड टाकून चील केलेत, काय अभित पाटलाचा काय परिणाम होईल? त्यांच्या स्वतः बचावासाठी तिने केले होय. बरं, काय म्हणजे तुतारीचं काय काम? तुतारीचं चांगलं काम आहे होय. पण तिथे तर कारखान्याचं त्यांनी लय हे नुकसान केल्याच म्हणते. विजय शुकराव जिंकला, शेतकरी पेमेंट दिली नाही, ती काय मी विरोधक म्हणणारच की त्याला. पण तुतारी सारखं काम कोणीच करू शकत नाही. ह्या भाजपवाल्यांनी सध्या आग लावली सगळ्या देशात. महागाईची एवढी झाली की गोरगरिबांना जगण्याचं मुश्किल झाले. गॅस 400 वरनं 1250 वर नेला, पेट्रोल डिझेल आहे, म्हणजे सगळी महागाई केल्यामुळं सगळे हवलदंग आहे शेतकरी, गोरगरीब समाज. त्यामुळे आता भाजपला गोरगरीब तर कोणी मतदान करू शकत नाही. शेतकऱ्यांसाठी बऱ्याच किंमत त्यांच्या काय आहे? शेतकऱ्याला पेन्शन योजना चालू केली, 6000 द्यायचं, 18000 घ्यायचं असलं काम आहे. हा, जीएसटी अनुदान दिले, दुधाला अनुदान अजून मिळेल नाही आम्हाला. 22-23 रुपये दर मिळतो दुधाला. मग पोतं झाले गोळीपिंडीच 1800 रुपयाला, कसं ते शेतकऱ्याला परवडतंय? मग आता काय करायचं? आता एकच पर्याय शरद पवाराशिवाय पर्याय महाराष्ट्राला राहिलेला नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? भंडगर. बर, आपल्या गावात आता खासदारकी इलेक्शन चालू आहे, काय होईल असं वाटतंय? काय आता सरकार काय ध्यान देत नाही गरगरीबावर. दुष्काळ पडलं म्हणा गावात, आता तर पाण्याला अडतंय सध्या वातावरण. आता पाणी सोडलं, आम्ही पाण्यासाठी एकत्र केली असं म्हणते, आम्ही पाण्यासाठी सगळं आमदार एकत्र केले. तर बहुनदाचं काम इकडे सांगते, ते आमदारचं काम चांगलं आहे म्हणते. गरीब कोणी ध्यान देत नाही तिथून. ध्यान दिले पाहिजे सरकारनं, अशी इच्छा आहे. घरकुल नाही आपण, काय नाही दिले पाहिजे. आता निंबाळकर साहेबांनी बराच निधी दिला आहे म्हणून आपल्याला कुठं आम्हाला कळलं नाही चर्चा. आम्ही सामान्य वस्तू करू शकतो, काय आमच्याकडून गरज बघा नाही आम्हाला कोण. आता काय सगळे पुढे म्हणा काय असेल ते, तुम्ही काय करायचं सगळे इच्छा काय असेल त्यांची म्हणते. काहीतरी बाबा चार पंतप्रधान कोण असं वाटते? मोदी करावं, मोदी असं, मोदी असं, मोदी मोदी पंकज ताई. बर, हे दोन माणस मोदी असं वाटतं म्हणते. तुम्ही इथं तुतारीला मतदान करायचं म्हणता? ताईला मतदान काय करायचं माहिती आहे? आपला होता माणूस मी मारला गोपीनाथ मुंडे, मी असताना भेट झाली, मला जवळजवळ 40 वर्ष. तुम्ही आता इथं तुतारीला मत दिल्यावर मोदी पंतप्रधान कसं म्हणताय? काय आता दुय अर्थच म्हणजे आपण असताना तिकडला जाय इथं करून खातो या गावात. बर, हा, हे ताजं चलन आहे आपलं. जरा कमल कमल मोदीनगर कमल दुई बेई, हा, मोदीनगर कमल दुई बेई. आता कुणाला मतदान? कमळाला करणार का तुतारीला? दोघ बेई करून तर मारा येत ना. कुणाला मतदान करणार आता? आता बहुते कमलच करून मतदान. हा, बर, 100 टक्के. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? कुलदीप प्रभू साठे. बर बर बर, काय वाटतं खासदार कोण असं वाटतं? खासदार आमच्याकडं मोहिते पाटील. मोहिते पाटील. आता 5 वर्ष आपण निंबाळकर दिली, ते विकास काम आमच्या गावात रस्त्यानं जाता सुद्धा येत नाही, गुडघेत खड्ड झाले. तर निंबाळकर तर म्हणला तुमच्या 2-3 गावामुळं मला काय फरक पडणार नाही, मला 960 गाव आहे ते म्हणला. तुम्ही आम्हाला काय गरज नाही म्हणला तुमच्या गावाची. विजेता कारखान्याला नुकसान केले म्हणजे काय सुद्धा केलं काय नाही. हे यार मोदी सरकार आहे ना, हे तर येतच नाही, पण त्याचं 2-2.5 सुद्धा सीट येत नाही, त्यांची खासदार येत नाहीत. निघा तोतांडा ते सगळं. असं आता अभिजित पटलाला काय केलंय माहित? जेवढं ती करते त्याच्या डबल लोक जनता आहे ना बाहेर जाते, त्यांच्या ह्याच्या आवाक्यातनं बाहेर झाली. काय परिणाम होणार नाही काय सुद्धा ना. अभिजित पाटील एकटाच जाणार, अभिजित पाटील एकटाच जाणार. अभिजित पाटला मागे कोण सुद्धा नाही. अभिजित पाटला सुद्धा कळालंय काय ती जनता जनतेनं हातात घेतलेली सगळी निवडणूक आहे, त्याच्यामुळं काय सुद्धा फरक पडत नाही. आमच्या गावात राह ना पुढारी एकीकडं जनता एकीकडे झाली. कुठला जरी पुढारी आला, कुठला खासदार आमदार पुढारी जरी आला तर जनता ऐकत नाही. ह्यांनी किती बी नाटकं करू द्या, फक्त शरद पवार मोहिते पाटील राहुल गांधी पंतप्रधान होणार. हा, गोल चिंगनं आता पाठिंबा दिलाय काँग्रेस, पण पाठिंबा दिलाय आता कुणी?
धवलसिंग काय धवलसिंग 10,000 मतं पडली आहे त्याला, 10,000 मतं पडली आहे त्याला. उभं राहिला होता ती, एकदा उभं राहिला होता. किती पडली मतं? 25,000 काहीतरी पडली होती. काय द्या मागे जाऊ? उत्तम जानकर. उत्तम जानकर द्या मग, आहे बहुमत आहे त्या मागं, लोक आहेत त्या मागं. ती किती 2,500 मतान पडलेला माणूस आहे. हा त्याला काय द्यावा? लोक आता काय झाले, या भाजीवर लय बिघडले लोक आहे. भाजीच्या बड्याचे आता 370 कलम हटवलंय. कशाचा? ती कलम बिल मला हे गप्पा मारते त्यांच्या, यांना गप्पा मारायला येते त्या. यांना काय नाही काम, झिरो. यांना गप्पा मारायला सांगू ना तुम्ही, हे लय गप्पा मारणारे माणसं आहेत. हा इथं सगळे आमच्या गावात लय हाल आहे. आमच्या गावात कुणी कुणाच रस्ते आमच्या गावाला नाही. हा आमच्या गाव हे तू तर बोल ना, तर मला तर बोलू. कसं झालं आहे माझ्या गावाची लय दुरुस्त बेकार केलेली आहे. ही आमच्या गावाजवळ शेवटच्या बाउंड्रीज गाव आहे. एकतर रस्त्याची लय अडचण आहे, नदीला इकडे पाणी असतं. ही आमच्या ना विजयदादांना पूल केलेला, नाहीतर आम्हाला जायला लागत होतं पंढरपूरनं पूर आल्यावर. सगळी कामाची केली ते विजयदादान केले. निंबाळकरनं एक रुपया दिलेला नाही, त्यानं एक रुपया सुद्धा दिलेला नाही, कुठला हायमार्ट दिलेला नाही, काय दिलं नाही. तर त्याचं काही कामच नाही, काय झिरो काम आहे. निंबाळकर माणूस येतो बी नाही, निवडून काहीच नाही. आम्ही काय कुणाला भेट नाही ना, काय ना. आमचं गोरगरीब आहेत ना सगळे आहे ना. मोहिते पाटला मागं जाणार आहे ती, इथं 1000 एक मतदान आहे गावातल्या वार्डात. सगळे मोहिते पाटला मागं जाणार आहे ती. कोण कोणाला भेट नाही ना, काय ना काय नाही. यांनी किती जर दबाव टाकला तर उलट डबल माणसं चिडते ती. आणि शरद पवार मागं जाते ती. यांची आहे ना, यांना कळलंय आता काय आहे. यांनी एवढं जी नाटक केलंय ना, यांनी पैसा वाटू द्या. काय पैसा घेऊन लोक मतदान याला हो वाटते ती ना, सगळं करते ती. काय नाही आमच्याकडे काय ईडीशी बेला काय, आमच्याकडे काय कारखाना कुठं काय, आम्ही काय ही केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही भेट नाही त्यांना. आम्ही तुतारीलाच मतदान आमच्या गावात ना. आम्ही यांचं गाव सगळं इथं मोदी येऊन बसू द्या तरी पण आहे ना, तुतारीलाच मतदान आमच्यातलं भरपूर 70% जाणार. हा त्याच्यामुळे आहे ना, यांनी काय बी करू द्या, तुतारीला मतदान होणार आहे. राजू होळकर. गाव कुठलं? मिरे. मिरे कुठलं मतदारसंघ येतोय? माडा. माडा काय आज कोण खाजरा असं वाटतंय? धरिशील भाया. होय काव काय काय त्यांचं काम काय कार्यच नाही लिंबाळकरांच, तर त्याला मतदान त्याचं ओळखच नाही, त्याला बघितलंच नाही, तर मतदान कशाला करायचं? विकास काम काय आपल्या? काय नाही काय नाही काय नाही. मोहिते पाटलाची विकास काम? मोहिते पाटलाची विकास आहे म्हणूनच जनता बोलते ना. इथं कारखाना विजय शुगर हाऊस होता, लय शेतकऱ्यांनी नुकसान केले असं कळतंय. ती काय असतोय काळ असतोय, ते काळात ज्या त्या झालेलं असतं. पण सजासाजी मोहिते पाटील फसवू शकत नाही कोणाला. माझं काय करायचं ठरवलं तुम्ही? काय नाही, तो तरीला मतदान करायचं. बर तुम्ही ते मोहिते पाटलाची गाठ तर पडेल घेत ना महिन्यात 15 त्याची गाठच नाही 5 वर्षी झाली. पण वर पंतप्रधान कोण असावं? काय नको सारखं मोहिते पाटील झाला ना, तू तरी झाली म्हणजे बात झाली. हाय माड्यात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दिवज राजकुमार गुंड पाटील. गाव? गाव मिळे. बर काय होईल वाटते खासदारकी जाता? खासदारकीला दळशील भाया फिक्स येतील. हा येतील फिक्स. होय. 1,000 गावात काय काम? भरपूर काम आहे ते. जिल्ह्यात काम आहे ते. गावात काय? सगळ्या जिल्ह्यात काम आहे ते. कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात जावा हाय मस्ट व विजयदादांचं नाव आहे. आणि तेव्हापासून अजूनपर्यंत कुठंच सुद्धा काहीच कामं झाली नाहीत. जे विजयदादांनी काम केले ते कुठंच कामं झाली नाहीत. आता काय करायला ठेवलं तुम्ही? तू तरी फक्त दळशील भाया, मोहिते पाटील, विजयदादा सगळ्यांच्या पाठीशी. अमित पाटील गेल्यास काय फरक पडला? काय नाही, कुणी जाऊ द्या कुणी येऊ द्या, मोहिते पाटलांचं हित आहे. 100% ते निवडून येतील. 101% त्यांचं काम आहे. आणि नेते जाऊ द्या, नेत्यांच्या मागची जनता आहे ना सगळी मोहिते पाटलांच्या माग आहे. जसं 5 आमदार गेले मुख्यमंत्री जाऊ द्या, पण मागची जी पब्लिक आहे, मागचं जे आपलं जनता आहे, ती सगळी मोहिते पाटलांच्या माग आहे. त्यामुळे आता काय करायचं ठरवलं तुम्ही? फिक्स खासदार दळशील भाया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? महेशगाव. खासदारकी इलेक्शन चालू आहे, काय होईल वाटते आपलं माडा मतदारसंघात? माडा मतदारसंघातून BJP लीड जाईल, कारण का माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील म्हणतात, पण करमाळा माडा सांगोला पंढरपूरचे 42 गाव यातून कमळाला बऱ्यापैकी लीड जाईल. कारण का कसं माहिती का, माळशिरस तालुक्यात मोहिते पाटीलचा ओल्ट आहे. काल जी सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदीची, त्याच्यात बऱ्यापैकी 60-70% वातावरण तयार झालं. त्या सभेनं बऱ्याच इम्पॅक्ट होणार आहे कमळासाठी. आणि कसं आहे, तिथलं आपल्याला इंटरनॅशनल लेवलला बघून मी चालते ना, अदर देशासाठी नरेंद्र मोदीच बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासमोर सध्या चाललेला. राहुल गांधी हा पंतप्रधानांसाठी बेस्ट उमेदवार नाही. आपल्या गावात काय विकास काम?
आपल्या गावात विकास काम नाही, पण गाव प्रशांत परिचारक कट्टर समर्थक आहे आणि प्रशांत परिचारक हा बीजेपीचा माणूस आहे, त्यांच्यामुळे गावातनं शक्यतो कमळाला जीड जाणार आहे. अभिजित पाटलाचा काय फरक पडेल का तिकडे भाजपने गेलेला? हो फरक पडणार नक्की. त्यांचा काल प्रवेश होता तो थांबवलाय, त्याच्यामुळे बराच बीजेपीला त्यांचा फायदा होणार अभिजित पाटला. आता काय करायला ठरवलं तुम्ही? आम्ही बीजेपीला मतदान करणार, आम्ही कमळाची कट्टर माणसं आहे. प्रशांत परिचारक मालक सांगतील ते मतदान करणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संदीप गायकवाड. बर, खासदार किती इलेक्शन चालू आहे, काय होईल वाटतंय आपल्या गावात? काय होणार आहे, माढा लोकसभेत सगळ्या चर्चा दर येईल. मोठे पाटलाही चालू होय, वन वे होणार. वन वे? हा. विशेष शुक्रावर आपल्या गावात शेजारीचं काही कारखाना आहे, तिथं लई नुकसान शेतकऱ्याचं झालंय म्हणते ते. असं कोणा झालंय, कोण म्हणते? किती टक्के लोकांचं झालंय ते पण विचार केला पाहिजे ना. बर, म्हणतेत म्हणून काय सर्वच लोकांचं पाठवे केलेलं नसते, ठराविक थोड्या लोकांचं देणं बाकी राहिलं असं, सगळीच काय सर्वच नसते. महागाई बद्दल काय वाटत तुम्हाला? महागाई तर काय दिसतीच घ्या, आता सध्या महागाई वाढलेले सगळे शेतकरी, प्रत्येक गोष्टीचा दर कमी पडलेला आहे, तर पिकाला दर नाही, तर खताचं प्रमाण बघितलं तर खताचं रेट भरपूर वाढले, तर महागाई बघतो. आपण काय करायचं? काय करायचं? तो तरी हातात घेऊन करायचं काम होते पाटलाचं. हो नमस्ते. असू दे काय, आता खासदार की इलेक्शन चालू आहे, काय होईल वाटते आपल्या गावात? काय आता तू तरी इकडे मध्ये फिरले आमच्या सगळ्या गावात आपण. होय. बर बर, काय विकास काम आपल्या गावात? काय दादाच्या काळात चांगली कामं झालेली ती, बंधारा आलता, परत सभा मंडप आला, लाईटचे खांब आले ती, पण या रणजित दादाच्या काळात आमच्या गावाला काय झालं नाही. होय. काय म्हणून काय झालं? जे टायमाला 7 वाजता सभा झाली, चहा पिऊन जे गेलं, त्याच्यावर गावाला कधी भेट पण दिली नाही. बर, दिलीच नाही. कवा पण आणा बोलून आमच्या गावात? गावाला म्हणजे कुठल्या गोष्टीला विचारलं नाही त्यांनी. विचारायला पाहिजे होतं त्यांनी, थोडंफार काहीतरी सहकार्य केलं पाहिजे होतं गावाला, पाहिजे होतं का नव्हतं सांगा? त्यामुळे गाव नाराज आहे त्यांच्यावर. मी थोडंसं एक 5 वर्षी जर असं केलं तर माणसाला 5 मिनिटं वेळ देऊ वाटत नाही कोणाला. मग 5 वर्षी जर वेळ ह्यांना द्यायचं म्हणल्यावर कसं व्हायचं? त्यामुळे माणसं नाराज आहे ती त्यांच्यावर, असं विषय. दुसरं काय, फक्त निंबाळकर नाराज आहे ती, पक्षावर नाराज नाही ती माणसं. पण त्या गावाला भेट दिली पाहिजे होती त्या माणसानं, द्या पाहिजे होती की नव्हती? त्यामुळे माणसं बरीचीच नाराज, जवळजवळ आपण गाव म्हणलं तर चालेल नाराज आहे त्यांच्यावर. भाजपवर माणसं नाराज नाही ती, फक्त त्या माणसावर नाराज आहे ती, कारण त्या माणसानं गाव भेट द्या पाहिजे होती. गावात विचारायला पाहिजे, बाबा काय रस्ता आहेत का तुमच्या गावाला, तुमच्या शाळांच्या मुलांचं कसं आहे? शाळेची मुलं बंधारून 3 वेळा पडते ती खाली प्रत्येक वर्षी. फुल आहे की आपल्याला? काय फुल आहे, बंधारा आहे ती, फुल नाही. त्या बंधाऱ्यावर जायला गाडीला देखील परवानगी नाही. हाय का परवानगी सांगा, तुम्ही आता पत्रकार आहे, गाडीला जायला परवानगी आहे का त्या गाडीला बंधाऱ्यावर? 4-चाकी आहे का, मोटरसायकल आहे? आतापर्यंत बंधाऱ्यावर कमीत कमी 10 ते 15 जण मुलं पडलेले आहे ती, पडले ती का नाही ती? तुम्हाला माहित नसेल एक रेकॉर्ड काढून बघा तुम्ही, म्हणजे खासदारचं काम आहे का नाही बाबा? तुम्ही विचारायचं असं गावाला येऊन. आपल्या गावातल्या पाठपुरावा केला की पण तिथपर्यंत जात नाही ना ते, म्हणला गावाला आमच्या काही नाहीच, मला गाव नको जाई. का नको आहे म्हणले असं? आलं होतं काय? नाही आलंच नाही, ती प्रचारलाच इकडे आलं नाही. त्यांचे कार्यकर्ते पण आले पण माघार लावले गावानी लोकांनी, पण त्यांचा विकासच नाही ते खासदारचा आमच्या गावात. हाय का बघ, सदा सदा आमची मोहिती जरी असली तरी एकांचे समजा हात करून गेला तर आमचं समाधान वाटतं त्या गावाचा. त्यांची थोडी कामं पण झाली आहेत आमच्या गावात, पण त्याचं काय घ्यायचं निंबाळकर काय आहे का सांग? पक्षावर नाराज नाही ती माणसं, फक्त निंबाळकरवर नाराज आहे ती माणसं, दुसरं काही नाही. कारण त्यांना गाव भेट द्या पाहिजे होती. माणूस 5 मिनिटं टायमिंग देत नाही कोणासाठी, पण ह्याच्यासाठी माणसाने आपण गाव टायमिंग दिलं, मतदानाच्या टायमिंगला दिलं का नाही? पण त्यांना गाव भेट तर द्यायचं असते की नाही? कमीत कमी विचारायचं असतं थोडंफार, त्यांनी विचारलं काही नाही, त्यामुळे गाव हा माणसावर नाराज आहे, दुसरं काही नाही. आता काय करायचं ठरवलं? काय नाही, वन वे जाणार आहात, आमचं गाव तर तुतारीकडे जाय बघ. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? मधुकर बाबा सदिव. बर बर, काल दर किती इलेक्शन चालू आहे, आता अंतिम टप्प्यात आले, दोन्ही कुंड प्रचार आपला जोरात चालू. हा, काय वाटतं आपल्या गावातनं? गावातनं काय तुतारी वाटते, दुसरं काय दर्शन मोठे पटेल. बर, भाजपचं युकास लय सांगते ती, लय का झाला काय, एकाच करून करून गडी गायला आला उमेदवार. आपल्या गावात काय, आपल्या गावाचा विकास? हा, त्याच्या घरचाच त्याने विकास केला असेल, गावाचा कशाचा, तालुक्याचा कशाचा, काय सांगताय तुम्ही विकास केला? दिसतय तुम्हाला कुठे विकास केलेला? चला रस्त्याने दाखवतो, रस्ते कसे झालेत बघा, आणि विकास केला म्हणून सांगताय ते. काय केला विकास? आपलं पंतप्रधान मोदी असं वाटतं का? राहुल, पंतप्रधान राहुल गांधी, दुसरं कोण व्हायचं? मोदींनी काय केलं लोकांचं?
आता पेन्शन शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे, पेन्शन आहे 6,000 रुपये द्यायचं, 18,000 रुपये आणायचं, जीएसटी शेतकऱ्यांना माल दिलेला एका गेला जीएसटी ला घेते ती कोणा शेतकरी खायला मला नाही धान्य दिले त्याला जीएसटी दिली बसला मोफत धान्य आहे. मोफत कसे धान्य आहे, शेतकऱ्याचे जीएसटीतले पैसे गोळा करून तेच धान्य आहे. पैसा ही शेतकऱ्याचाच आहे. बरोबर आहे. बर दुसरं कशाच काय बोला. काय नाव सर? जयराव देवराव दगडे. बर खासदार किती इलेक्शन चाकले? बर काय होईल वाटते आपल्या गावात? आपल्या गावातन एक नंबर न तुतार येणार. होय निंबाळकरचा बी जोरदार प्रचार चालू. निंबाळकरचा जोरदार प्रचार करून काय ते आम्हाला कसलाही फक्त आम्ही पगार तुम्हाला चित्रात बघतो. होय तिकडं आलाच नाही. होय म्हणजे काय शेतकऱ्यासाठी बरेच स्कीम आहेत, अनुदान आहे काय नाही स्कीम काय सगळं रुपया सगळं कोणाला पोच झाली नाही. होय गोरगरीबाला धान्य एक मोफत गोरगरीब काय ते धान्य देऊन ते लांब तोंडी सगळं खात नाहीत धान्य. होय हा निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप करते आणि त्या धान्य खाल्ल्यापासून तर उलट शरीराची बेकारी झाली. आणि ते निंबाळकर निवडून येत नाही. काल का परवा ते मोदी साहेब आलत ते म्हणले भटका आत्मा फिरतुया म्हणले महाराष्ट्रात. त्यांनी काही नाव घेतलं नाही पण ते माझ्या अंदाजानुसार शरद पवारला बोलले. भटका आत्मा कुणाला म्हणायचं? ज्याला घर नाही, ज्याला दार नाही, ज्याला लिकरोल नाही, ज्याला बाळ नाही त्याला म्हणायचं. मोदी साहेब हा म्हणतो सर्व कुटुंब माझ, सर्व देशातलं एक कुटुंब आहे ती जनता माझं कुटुंब आहे. त्याला स्वतःची बायको सकट नाही, बायको सांभाळायची ऐपत नाही आणि तो पंतप्रधान आहे. तो 10 वर्ष काय केलं काय काय केलं नाही. आपल्या प्रत्येक डोईवर कर्ज काढते आणि त्याच वाटप करते. शेतकऱ्याला काय करते की तुम्हाला मी 4 महिन्याला देतो तर ती आमचं 1,00,000 रुपयाचं मटेरियल आम्ही घेतो. 18% जीएसटी जाती आम्हाला 6,000 देतो. आमचंच 12,000 त्या फिरत्या. हा लबाड आहे. ते भटका आत्मा म्हणला ना हा जर निवडून जर आला तशीच मुळा आणि भटका आत्मा होईल आणि ती फक्त ह्या देशावर फिरत राहील. का राहील? की मला अजून पंतप्रधान व्हायचं आहे, मला अजून पंतप्रधान. तर ही भटकणारा आत्मा जर ही दुष्ट प्रतीचा माणूस गेला तर देश सुधरेल. देश सुधारणार नाही. पवार साहेब आपल्या इथे खासदार होते. पवार साहेबांनी आणि मोहिते पाटलांनी आमच्या भागात केलं तसं अद्याप कुणीच केलं नाही. आणि पवार साहेबांनी महाराष्ट्र राहिला. पवार साहेब आहे म्हणून देश सकट ठरला. हा मोदीच मागच्या काही वर्षात मी शरद पवारच्या हाता बोटाला धरून राजकारण शिकलो. मला मग बोटाला कोण धरतं? लेकरू धरतं बापाच्या आणि शाळेत जात. शिह्या शाळेत आला आणि बापाला तर असा बोलतो काय वृत्ती बदललेली आहे की लबाड आहे. लबाडाचं काही खरं नाही. नमस्ते मामा. नमस्कार. काय नाव आपलं? मगन श्रीपती साठे. बर खासदार किती इलेक्शन लागले आता? लागले. प्रचार जोरात चालू देऊ निकुंड. होय. काय आपल्याला काय वाटते कोण खासदार असं वाटतं? तुतारी येईल बघा तुतारी. होय. काय त्यांची काम का आपल्याला ह्यातलं काय कळ ना. मी आपलं असं अंगठ्या बाजूर आहे मला काय बाकीचं बोलायचं ना. पेन्शन मिळते का? हो पेन्शन मिळते का? 1,022 रुपये मिळते. होय. नाही नाही आपली शेतकरी किसान योजनेची नाही 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 ना त्याचं ना मी कॉर्पोरेशनला कामाला होतो त्याची आपली मला 1,000 नाही नाही नाही. बर बर. विकास कोण करेल वाटते मग आता? मग त्याची करतील. बर बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राहुल गिजगे. बर बर. खासदार की इलेक्शन लागले आता? बर जोरदार प्रचार चालू दोन्ही कुंड बी तुतारी ना तुतारी. होय. हो काय विकास? विकास काय काम भरपूर आहे त्यांची मोठी वाटलांची. बर बंधारासाहेबांनी काय आपल्या गावाला आवडी दिसलं नाही तर कसला ते बघित नाही टाइम अजून. होय. हो आता एवढं मोठं चालू आहे इलेक्शन का असून चाललंय आपल्या गावात आलं नाही ते प्रचार? अजिबात आलं नाही तर येणार बी नाही ते. होय. हो कशी नाही ते कामच नाही त्यांची काय म्हणून येणार ती. बर बर. काय करायचं ठरलं तुतारी? बर एक नंबर माणूस फक्त मोहिते पाटील. बर अजित पाटलाचा काय फरक पडेल का आता गेलेत भाजपमध्ये चालले तर? जाणार त्यांची ते गेलं तर जनता जाणार नाही ना. जनते जनता जाणार नाही. जनता खरे माग आहे खोट्या माग नाही. बर
जनता खरं या माग आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? हनुमंत खंडाळे. आपल्या गावात काय होईल वाटते? आपलं निंबाळकर उभारलेत इकडं, इकडं मोहिते पाटील उभारलेत. निंबाळकराला काय होत नाही? तुतारीला सगळं होणार. होय. काय विकास काम आपल्या गावची? काय विकास काम नाही ते निंबाळकरांनी केली. होय. म्हणून तर तुतारीला होणार आहे सगळं. माझ्या अगोदर मोहिते पाटील उभारले होते. काय विकास त्यावेळेला झालाय? होय. बंधाराही झालाय. हा हा. काय अनुदान मिळते का शेतीला? काय शेती नाही आम्हाला. होय. घरकुल? घरकुलही काय नाही ती. होय. आलीच नाही ती जर. बर. बबन दादाच काय आपलं काम इकडं? बबन दादा काय तिकडे गेला की भाजप मध्ये? भाजप मध्ये. मग ती लय सांगते की बबन दादाच काम काय? बबन दादा गटोड्यानं टाकली काय? बबन दादा गटोड्यानं टाकली काय? तरी ती एकटा गेला तिकडं. बर. पण म्हणते की मी आता इकडे आमदार आहे, मी लीड देतो म्हणते. ती कसं लीड आहे? लीड देतो म्हणले. गावासोग येणार नाही ती. होय. कसं लीड द्यायचा? काय करायला ठरवलं आता आपण? तुतारीला. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? लक्ष्मण गेजगे. बर. इलेक्शन लागलंय खासदारकीच? लागलंय. काय होईल वाटतंय? काय आमचं एक मुडी गाव आहे, एकच होणार. तुतारी. तुतारी. काय विकास आपल्या ह्याच्या अगोदर खासदारचा? खासदारचा ह्याच्या अगोदरचा विकास काय? हा रस्ता घालवलं दुसरीकड. बर. त्यांच्या त्यांच्या भागात नेलं. काय येत आहे? मंजूर झाला तुळजापूरचे शिंगणापूर कर्कम मार्गे मोल्यम मार्गे असा नेला तिकडं त्या माड्या तालुक्यातनं. कसे जाय विकास आहे तिथं? बबन दादा काय काम? ही काय बबन दादानेच नेला आहे तिकडून रस्ता. होय. मग जर लीड दे तू म्हणले की काय लीड द्यायला काय काय नाही. बर. काय करायला ठरवलं आता? आता काय जनता एकीकडे आहे, पुढारी एकीकडे. अभिजित पाटलाचं काय कुणाचं काय नाही फरक पडणार नाही? काय नाही काय नाही काय चाललं तर काय नाही काय नाही फरक पडत नाही. आता ही बिहान कोण बी जाते कुठे पळायला लागले? बिहान म्हणजे अभिजित पाटील कशाचे बिहान? काय काय इडी काय कुणाचं कारखान्याला कुलप घाल लॉकर असं चाललंय. काय दुसरं कसे कशाने? आपण काय करायला ठरवलंय? आपण आता तुतारी धरायची. बर.